राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेत महाराष्ट्रात एक आणि केरळ राज्यात तीन ठिकाणी निवडणूक लढवलेली होती. त्यातले दोन ठिकाणी केरळ राज्यात विजय प्राप्त झाला. ज्या एका ठिकाणी महाराष्ट्रात लढवलेली त्या ठिकाणी मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका या दोन तालुक्यातली ही निवडणूक होती आणि दोघांच्यात सुसंवाद आम्ही दोन्ही टीममध्ये न करू शकल्यामुळं थोडासा विसंवाद निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना थोडक्यात पराभव पत्करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली होती, तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन तालुक्यातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्यामुळं आमचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे.